शिवरायांचा महाराष्ट्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी, आपला कसबा बावडा, याच पवित्र भूमीत जणू या मातीचा सुगंध दरवळू लागला. पुढच्या पिढीला कीर्तिवंत होण्याच्या मार्गावर शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या यशवंत व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. सुरुवात झाली एका नव्या वळणाची आणि नव्या विचारांची. बघता बघता साऱ्या पंचक्रोशीत या शाहू महाराजांच्या कसबा बावड्यास यशाचा मार्ग दिसू लागला आणि याच मार्गावर ज्ञानदीप उजळला. जणू काही चमत्कारच झाला. सह्याद्रीच्या कुशीत दख्खनच्या राजाची कृपा आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद, ग्रामदैवत हनुमानाची बलशक्ती घेऊन एका दृढ व्यक्तिमत्वाचा उदय झाला. आध्यात्मिक विचारांची आणि साधू संतांची बैठक या ज्ञानपुरुषाला लाभली. प्रत्येक पावला गणिक उंचावणाऱ्या यशाच्या मार्गावर माता पित्यांच्या दिव्य शक्तीच्या अधिष्ठानाबरोबरच सौभाग्यवती शांतादेवी यांची अमूल्य साथ लाभली. दिवसागणिक दिवस आनंदात जात असताना लक्ष्मीच्या रूपाने सुप्रिया आणि सरस्वतीच्या रूपाने भाग्यश्री अवतरली. संजयच्या रूपाने एक आज्ञाधारी बालकाचं पाऊल पडलं. आईच्या आनंदाला जणू पारावारच उरला नव्हता. दिवस हळूहळू पुढे सरकत होता. बाळाची पावलं अडखळत अडखळत साऱ्या वाड्यात दौडू लागली. पळता पळता पडलं तर उठून उभं राहण्याची प्रचंड जिद्द आणि गुर्मी या पावलामध्ये लहानपणीच दिसू लागली. इकडे दादांची राजकीय कारकीर्द बहरत असतानाच राजश्रीचं पाऊल या घरात पडलं आणि इथूनच सतेज क्रांतीची सुरुवात झाली आणि त्यांच्या कार्याची प्रतिमा उजळू लागली. एक नवा अध्याय सुरू झाला. स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी पेलत असतानाच वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी संजय साहेबांवर दादांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची जबाबदारी सोपवली. जिद्द, चिकाटी आणि दररोज झटण्याची क्षमता, सोबत श्री दत्तगुरु आणि गजानन महाराजांवरील श्रद्धा आणि भक्ती, याच जोरावर त्यांनी संधीचं सोनं केलं आणि याचंच फलित म्हणून अनेक विद्यार्थ्यांचं अभियांत्रिकी शिक्षणाचं स्वप्न साकारलं. शिक्षणाची गंगोत्री वाहत असतानाच वैजयंती वहिनींचा गृहप्रवेश झाला. संजय साहेबांच्या जीवनात त्यांच्या रूपानं अर्धांगिनीची साथ मिळाली. तळसंद्याच्या उजाड माळावर कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठाच्या निर्मितीनं परिसराचं नंदनवन केलं. महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्याची दखल घेऊन वनश्री पुरस्कारानं संजय साहेबांना गौरवलं. शिक्षणाच्या विविध क्षेत्रांचा व्याप विस्तारू लागला. बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबरोबरच कृषी, तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाचा लाभ मिळू लागला. गोरगरीब आणि गरजू जनतेसाठी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या रूपानं अनेक रुग्णांना जणू काही संजीवनीच मिळाली. डोंगराळ भागात साखर कारखाना उभारणीचं दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बंधू बंटी यांच्या राजकीय वाटचालीस पाठबळ देण्यासाठी सहकार क्षेत्रात श्री संजय साहेबांनी पदार्पण केलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गगन बावडा इथं साखर कारखाना उभारणीसाठी मदत केली. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आणि केवळ सुरूच नाही झाला तर उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरस्कारही कारखान्याला मिळाला. कोल्हापूर, पुणे, मुंबई याबरोबरच साता समुद्रापार गरुड भरारी घेत असतानाच मॉरिशस इथंही वैद्यकीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. संजय साहेबांच्या या चौफेर कार्याबद्दल त्यांना कोल्हापूर भूषण, इंदिरा प्रियदर्शनी, पुण्यनगरी गौरव अशा असंख्य पुरस्कारांनी सन्मानित केलं. अशा आमच्या या गावातील यशवंत निवासने दादांना राज्यपाल, संजय साहेबांना मानद डॉक्टरेट आणि बंटी साहेबांना राज्याचे गृह आणि ग्रामविकास मंत्री बनवून यशाचा आणि कीर्तीचा त्रिवेणी संगम घडवून आणला. हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातीलच दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. या तीनही लोकावतारांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन जनतेची आणि देशाची सेवा केली.
आमच्या गावाचं नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारी ही व्यक्तिमत्व आम्हा सर्व गावकऱ्यांना मोठ्या आधाराची ठरली आहे. म्हणूनच आमच्या या कुटुंबातील लाडक्या संजय साहेबांना हिमाचल प्रदेश विश्वविद्यालयाच्या वतीनं मानद डॉक्टरेट ही पदवी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान केली. आमच्या गावाला हिमालयासम उंचीवर नेऊन ठेवलं. या कुटुंबाचा आम्हा सार्थ अभिमान आहे आणि या आपल्या आजोबांच्या वडिलांच्या आणि काकांच्या कर्तृत्वाने ऋतुराज, पृथ्वीराज, तेजस, देवश्री देखील आनंद सागरात डुंबून गेलेत. असा हा वटवृक्ष असाच चिरकाल बहरत राहो हीच आम्हा सर्व ग्रामस्थांकडून सदिच्छा.